काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले आणि लक्षद्वीपला जाऊन सुंदर असे फोटो काढून स्वतःच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून त्यांनी पोस्ट केले आणि सरळ सरळ सांगितलं भारतीयांना की आता मालदीवला नका जात जाऊ, इकडे लक्षद्वीपला या, या आपला प्रदेश आहे, इथं तुम्हाला त्याच्यापेक्षा स्वस्तामध्ये त्याच्यापेक्षा उत्तम असं फिरता येईल आणि सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येईल. त्या सगळ्या गोष्टींवरती त्या मालदीवच्या काही जे मंत्री होते त्यांनी नरेंद्र मोदींवरती टीका केली, देशावरती टीका केली आणि त्यानंतर हा मालदीव हा नकोच अशा प्रकारची ही सगळी गोष्ट चालू झाली. आणि आज आपण पाहतो की अनेकांना ज्यांना लक्षद्वीप माहिती देखील नव्हतं त्यांना लक्षद्वीप कळायला लागलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण भारतीय आपला पैसा आपल्या ठिकाणी घालायचा की दुसऱ्यांच्या हातामध्ये द्यायचा याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे. आपली कित्येक लोक दुबई सारख्या शहरात फिरायला जातात ज्या दुबईमध्ये जे दुबई कुणाचं आहे काय आहे कशामुळं पर्यटनाच्या जोरावरती सगळी ती शहरं उभी राहिलेत. हे मालदीव कशावर जगतंय? पर्यटनावर जगतंय. पण आपण आपला विचार कधी बदलणार आहोत? आपली लोक आपल्या देशामध्ये कधी फिरायला जातील? आपल्या लोकांनी अर्ध्यांनी आपला देश कधी पाहिला नसेल पण अगदी लंडनला जायचं, जर्मनीला जायचं, अमेरिकेला जायचं ही सगळी स्वप्न आपण लोक पाहतो. पण आपलाच देश आपण कधी फिरणार आहोत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षद्वीप इतका सुंदर आयलंड आणि की जागा पाहताना खरोखर इतकं मनमोहक दृश्य आहे आणि आपण कशाला त्या मालदीवला जातोय? या दुसऱ्या लोकांच्या ठिकाणी आपला पैसा आपण त्यांना त्यांच्या हातामध्ये देतोय. आपला पैसा आता आपल्याच ठिकाणी राहायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक भारतीयानं आता लक्षद्वीपलाच फक्त जायचं, मालदीवला डुंकून देखील कधी पाहू नका.